विज्ञानात महत्व असतं ते प्रयोगांना, आणि अशा प्रयोगांमधूनच कुतूहल निर्माण होतं आणि मग विज्ञानाची गोडी लागते. मुलांमध्ये हेच कुतूहल निर्माण करण्यासाठी नागपूरमधले 3 तरुण एकत्र आले आणि त्यांनी साकारली माय सायन्स लॅब. बघूया एक स्पेशल रिपोर्ट. विज्ञानाचे प्रयोग सोप्या पद्धतीनं इथं साकारतात. ही माय सायन्स लॅब तयार केली आहे धनंजय बालपांडे, मंगेश लेपसे, अविनाश गायकवाड या तरुणांनी. 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील बहुतेक सर्व प्रयोगाचे सुसज्ज मॉडेल विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. ग्रामीण भागातनं तिघेही आलेले आहोत आणि आपल्याला ह्या सुविधा नाही मिळाल्या शाळांमध्ये, आणि आजही शाळांची अशी विदारक परिस्थिती आहे की अधिकतम शाळांमध्ये सायन्स लॅबोरेटरी प्रयोगशाळाही नसतेच, आणि विद्यार्थ्यांना प्रयोगातनं काही नवीन शिकता यावं त्या उद्देशानं माय सायन्स लॅब माझी प्रयोगशाळा ही आम्ही सुरू केलेली आहे. गेल्या वर्षभरात 63 शाळांमधील 12,000 विद्यार्थ्यांनी सोप्या पद्धतीनं विज्ञान समजून घेतलंय. प्रयोगातून विज्ञान शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारा होता. जे पोटॅशियम परमॅग्नेट आहे ते आपण असंच हातात घेऊन टाकतो. जर असे उपक्रम नेहमी नेहमी झाले तर आपल्याला प्रॅक्टिस राहील की आणि सेफ्टी मेजर्स पण माहिती असतील. अगर हम उसको प्रॅक्टिकल करे तो जो हमारे ब्रेन का मिसकनसेप्शन रहता है वो क्लियर हो जाता है. बुक में सिर्फ लिखा रहता है और वो हमें पढ़ना पड़ता है. जब प्रैक्टिकल करते हैं तब उसमें क्या क्या परेशानी आई है बनाने में, क्या क्या डिफिकल्टीज है और क्या क्या हमने इन्वेंट किया है उसका पता लगता है. मुलांमधील निरीक्षण शक्ती, प्रयोगशीलता या लॅबमुळे वाढते आहे. बुद्धीला चालना देत विज्ञान शिकण्याची ही पद्धत शिक्षकांनाही आवडली आहे. पुस्तकामध्ये विद्यार्थी जे वाचतात त्यामधनं त्यांना अगदी काय त्यातली कल्पना जी आहे ती कळत नाही, पण जेव्हा प्रत्यक्ष ते प्रयोग ते करून बघतात, स्वतःच्या हाताने करून बघतात, त्यामध्ये त्यांचे विचार जास्त प्रगल्भ होतात, विचारांना चालना मिळते आणि त्यामधनं जे तत्व असतं विज्ञानाचं तत्व ते त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकतं. लॅब ऑन व्हील्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. ग्रामीण भागामधील शाळांमधील प्रयोगशाळांची अवस्था चांगली नसते. ती सुधारण्यासाठी नाममात्र शुल्कात सायन्स लॅबच्या माध्यमातून मॉडेल उपलब्ध करून दिली जात आहेत. उद्याचे वैज्ञानिक घडवण्यासाठी असे उपक्रम वाढणं गरजेचं आहे. अमर काणे, झी मीडिया, नागपूर.